नमस्कार मित्रांनो, मी दीपक गोताड आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज गणेश चतुर्थी आहे आणि सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. बाप्पांचं सगळीकडे आगमन झालं आहे. सो आमच्या गावामध्ये ना श्री स्वयंभू गणेशाचं मंदिर आहे, त्याच्यामुळे आमच्या गावामध्ये कोणीही गणपती आणत नाहीत, म्हणजे एक गाव एक गणपती अशी संकल्पना आहे. त्याच्यामुळे आजचा दिवस हा दर्शनाचा विशेष दिवस म्हणून आम्ही समजतो. तर मित्रांनो, इथे किती गर्दी आहे ती बघू शकता. आज पंचक्रोशीमधील भाविकांची गर्दी होती आणि इतर ठिकाणाहूनही गणेश भक्तांची गर्दी आज मंदिरामध्ये बघायला मिळाली. आणि मित्रांनो, फायनली 3 तासानंतर बाप्पांचं दर्शन मिळालंय. खूप समाधान वाटलं. भाद्रपद गणेश उत्सवामध्ये बाप्पांचं दर्शनाच्या वेळेला एक वेगळाच अनुभव येतो, खूप मनाला शांतता मिळते. आणि मित्रांनो, बाप्पांचं दर्शन झालं आहे आणि आता मी प्रदक्षिणा मारणार आहे असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं श्री क्षेत्र गणपतीपुळे. मित्रांनो, ज्या वेळेला मंदिरामध्ये बाप्पांचं दर्शन घेता त्यावेळेला तुम्हाला गंडस्थळ आणि नाभी याचंच फक्त दर्शन होतं आणि मंदिराच्या मागे जो डोंगर आहे त्यालाच गणपतीचे स्वरूप मानले जाते. महत्त्वाचं म्हणजे आपण मंदिरात दर्शन घेऊन ज्यावेळेला या डोंगराला प्रदक्षिणा करतो तेव्हाच गणपती बाप्पांचं संपूर्ण दर्शन होते आणि या प्रदक्षिणा मार्गावर द्वारदेवताही आहेत, त्यांचंही दर्शन होतं. आणि ज्यावेळेला बाप्पांची पालखी मिरवणूक असते त्यावेळेला प्रत्येक द्वारदेवतेसमोर आरती म्हटली जाते. आणि याच मार्गावरती गणपती बाप्पांचा सोंडेचा भाग आहे, म्हणजे त्याला शुंडास्थान असे म्हणतात. तर तिथेही प्रदक्षिणा मारताना आपलं दर्शन होतं आणि इथे तुम्ही बघू शकता की किती सुंदर अशी सजावट केली. शुंडास्थानावरती दर्शन घेऊन झाल्यानंतर शेंबेकर महाराजांचा मठ दिसेल, तिथे तुम्ही दर्शन घ्या आणि यालाच ध्यान मंदिर असंही सुद्धा म्हटलं जातं. तिथून तुम्ही पुढे आल्यानंतरच उजव्या बाजूला हे वाणीचा तलाव दिसेल. या तलावाची विशिष्ट अशी प्राचीन काळातील बांधणी केल्याचं आपल्याला दिसून येईल. आणि मित्रांनो, फायनली आपली प्रदक्षिणा पूर्ण झाले. मित्रांनो, हा गणपतीपुळे समुद्र किनारा आहे, अथांग पसरलेला अरबी समुद्र. बाप्पांचं दर्शन झाल्यानंतर मी घरी आलो आणि आई उकडीचे मोदक बनवत होते, तुम्हालाही दाखवतो. या क्षेत्रामध्ये आईला चांगला अनुभव आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने जेवणसुद्धा बनवते आणि दर संकष्टीला आमच्याकडे उकडीचे मोदक हा मेनू असतो. आणि मित्रांनो, कशा पद्धतीने तयार करतात हे तुम्ही प्रात्यक्षिक बघू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद, काळजी घ्या.